नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी. आता आपल्या भाताचा व्हिडिओ करून झालेला आहे, वरणाचा व्हिडिओ करून झालेला आहे. आता भाजीत सगळ्यात सोपी भाजी उकडलेल्या बटाट्याची भाजी, ती आपण आज करणार आहोत. खूप चविष्ट आणि छान लागते, थोडी वेगळी पद्धत आहे, करून बघा, खूप आवडेल. तर चला आता आपण सुरुवात करूया बटाट्याची भाजी करायला. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. हां, थँक्यू. चला आता सोप्यात सोपी डिश बटाट्याची भाजी, त्याचं साहित्य आपण पाहणार आहोत. हे चार बटाटे हे स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये चार शिट्ट्या काढणार आहे आणि उकडून घेणार आहे. हे एक टॉमॅटो आहे, हा कांदा आपल्याला लागणार आहे उभा कापून, कोथिंबर, थोडासा कढीपत्ता आणि ह्या चार मिरच्या आहेत. माझं प्रमाण असं आहे की एका बटाट्याला एक मिरची घेते मी. हे चार बटाटे आहेत म्हणून ह्या चार मिरच्या आहेत. आणि थोडंसं मीठ, यातलं मोहरी, हिंग आणि हळद, हे तेल आणि उडदाची डाळ, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला आपण हे बटाटे आता उकडत ठेवूया कुकरमध्ये. आता आपण मगाशी जे बटाटे घेतले होते ते कुकरमध्ये चार शिट्ट्या करून उकडून घेतले आणि आता त्याच्या अशा फोडी करून घेतल्या. कांदा असा उभा कापायचा, असा उभा कापून घेतलेला आहे. टॉमॅटो कापून घेतले, त्याच्यानंतर कोथिंबर पण कापून घेतले आणि मिरच्या पण अशा उभ्या उभ्या कापून घ्यायच्या, म्हणजे ही भाजी जरा तिखटच चांगली लागते. आणि कढीपत्ता. चला सुरुवात करूया. आता कढई गॅसवर तापत टाकलेली आहे, त्याच्यात आता दोन पळे तेल टाकते. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यात आता थोडीशी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा. आणि थोडीशी उडदाची डाळ टाकायची, थोडीशी, त्याचं काय प्रमाण नाही आहे, थोडीशी आपली टाकायची आणि ती थोडीशी लाल होऊन द्यायची. हा आता उडदाची डाळ लाल झालेली आहे, आता त्याच्यात एवढा हिंग टाकायचा आणि हिंगावर लगेच कांदा टाकून द्यायचा. गॅस थोडा मिडियमवर ठेवायचा आणि कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, गुलाबी वगैरे करायचा नाही आहे. आता ह्या बटाट्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे चवीपुरतं मीठ, हे मीठ मिक्स करायचं. ही एवढी हळद टाकायची. यात आपण मसाला टाकत नाही आहोत कारण आपण ह्याला मिरच्या टाकलेले. हे बघ, हे कापलेला टॉमॅटो टाकले आणि ह्या कोथिंबीरीतली थोडीशी कोथिंबर मी टाकणार आहे, म्हणजे वास चांगला येतो. आणि आता हे सगळं मिक्स करायचं. आता हे पहा, कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे, त्याच्यामुळे आता आपण लगेच बटाटे टाकणार आहोत. हे सगळं मिक्स झालंय, एक 3 मिनिटं थोडंसं मी परतलं हे आणि आता ह्याच्यात मी बटाटे टाकणार आहे. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. बटाट्याची भाजी आहे ना, ही बटाट्याची भाजी आपल्याला झटकन होते, पटापटची आहे, कारण ह्याच्यात काही कांदा वगैरे आपण जास्त गुलाबी कलरवर वगैरे असा परतत नाही.
आता ही थोडी जरा परतायची, आता लगेच गॅस घालवायचा नाही, थोडीशी परतायची म्हणजे 3 ते 4 मिनिट ह्या बटाट्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, ही आपण साधारण 4 ते 5 मिनिटं अशी घातलेली आहे ही भाजी. आता काय करायचं, आता ह्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं, थोडंसं. हे बघा, असं पाणी घ्यायचं, जास्त झालं तरी काही हरकत नाही, ते सुकतं. म्हणजे त्या भाजीला ओलावा येतो आणि भाजी छान लागते. आणि मिक्स करायचं. भाजी आपली आता रेडी आहे. आता त्याच्यावर छानपैकी कोथिंबीर टाकायची. ही बघा, ही आपली बटाट्याची भाजी रेडी. साधी सोपी बटाट्याची भाजी, वरण झालं, भात झालं. आता हे बटाट्याची भाजीचा व्हिडिओ केला आहे.